की आपल्या समाजामध्ये थोडीशी गोष्ट घडली की आपली जी अक्षतताई आहे तिच्यावर थोडासा अन्याय झाला आहे, तर तिला न्याय द्यायसाठी आपल्याला बाहेर यायचं आहे. गाईज, आपले जी 5-6 क्रिएटर लोक आहेत त्यांनी नाही स्टोरी टाकली, नाही काही रील टाकली, पण जे 4-5 जण आहेत जे व्हिडिओ बनवतात कंटिन्यू, त्यांचे व्हिडिओ चालू आहेत, पण त्यांनी एक स्टोरी नाही टाकली, नाही काय टाकली. इथे साप आहे, तर बिचारा छोटासच आहे. आचरण तर इकडे होते. बोक्षी 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 सगळं आमच्या गावात. पण आता स्टारबक्स राहिला आहे. हॅलो गाईज, कसे तुम्ही? सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज काय खास व्लॉग नाही, टाइमपास झाला आपल्या खाडीवर फिरायला. तुम्हाला दाखवतो जरा आमची खाडी आणि आपला लाडू. लाडू नाही आणला, आपला जादू बनवला होता तो. तर आता पाऊस गेला आहे, त्यांनी जादू काढला आपल्याकडे. तर टाइमपास तुम्हाला आमची खाडी दाखवतो. किती दिवस झाला व्लॉगच टाकला नाही काय, तर बरं दाखवू काहीतरी काढू टाइमपास. भरला आहे थोडा आता, मस्त वेदर आहे. आपला लाडू बाई घाबरतो थोडा, खूपच घाबरतोय, खूपच घाबरतोय. त्याला सांगितलं काय नसतं, काय नसतं तरी घाबरतोय. कसं जुसू बाहेर येईल? चेरीदेव आहे ते, आपलं चेरीदेवचं मंदिर आहे, तो रक्षक आहे इकडचा पूर्ण, तो रक्षा करतो सगळ्या लोकांची. असं कसं काय नसतं इकडे होते, याला कोणीतरी घाबरून ठेवलाय. असं काय रस्तं आहे, भूत भीत काय रस्तं भाई. आपल्या मनातली शंका असते, आपल्या मनातच पूर्ण हे असतं की हे असतं ते असतं, काय विषय नाही. तुम्हाला दाखवतो इकडनंच, दाखवतो खाडी आत पण जाणार नाही भाई. थोडंफार दाखवतो तुम्हाला इकडचं आणि मग आपण एकविराच्या मंदिरात जाऊ, तुम्हाला तो पण दाखवतो थोडाफार. असाच व्लॉग स्टार्ट केला, कारण की तिथेच काय टाकला नव्हता, तर बोललं करू काहीतरी, तुम्हाला पण थोडा एंटरटेनमेंट भेटेल. तर इथे जाण्याचं चिंबुरी बघितले, तुझ्या साईजची आहे ना बरोबर, तर इथे काहीतरी टाकले आणि बघू काय भेटते का. भेटलं असेल काय, दाळ टाकल्या मस्त. याला काय बोलतं असं, याला बोक्षी 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 छोटे छोटे भेटले तर कोलबे आहेत ना, या कोलबे छोटे छोटे कोलबे आहेत. बोधी आहे का ती? नाही कोलबे आहेत, बारक्या बारक्या कोलबे. ही बोधी तर उतरून बघू ना, ही बोधी आहे बोधी. तर दादांची पार्टी झाली नानांची, तर ते बारके बारके मच्छी करतात आणि इकडेच बनवतात. तिथं आम्ही आमची पार्टी चालू आहे, तर आम्ही तिथं मच्छी फ्राय पण करत आहे. ते तुम्हाला दाखवतोच मी, म्हणजे इकडनं घेतात आणि तिथं बनवतात, फ्राय करतात. मस्त आहे, चालू आहे. आणि इथं चालू आहे जिथून तिकडं मच्छी भेटते ती इथं करायचं काम चालू आहे. तिथं आपलं नाना त्यांची पार्टी चालू, त्यासाठी त्यांचा चाललंय पूर्ण असा. सो कंटिन्यू एन्जॉय. तर असा काय पूर्ण आहे इथं, तर होड्या बांधल्यात कारण की आता पावसाळा चालू झाला ना. जातात जात नाही बनत, म्हणजे अर्धे लोक जातात. तसं आपलं तेजस भाई वगैरे, ते भाई फुल कडक स्विमर आहेत, त्याला काय टेन्शन नाही, जातात मस्त पैकी आतमध्ये. काल का परवा दिवशी पण गेले सगळी त्यांची गँग, आयुष वगैरे आपला सगळी दादाचं त्यांची जय भाई वगैरे. आणि भरती पण अशी बघा, पाणी इथपर्यंत आलं आहे, तर पाणी पूर्ण खाली असतं. तर असे काय आमची खाडी आहे इथे, चेरीदेव चेरीदेवाचं मंदिर. तर असं मस्त खाडी इथून स्टार्ट होते खाडी, या साईडला तसा पूर्ण खाडीच आहे, आणि या साईडून असा राईट साईडून बाहेर गेलं तर वाशी. खाडी आपण कधीतरी जाऊ मधीच, आता कधीतरी मध्ये प्लॅन करून मोठा एकदा गेलतो आपण. पण कडा पोरांची धमामस्ती चालू होती, पण त्या मला व्लॉग नाही म्हणला. तर आता जाऊ आपण एकविराचं मंदिरात, तुम्हाला एकविराचं मंदिर दाखवतो पुढे जाऊन. इथे नानासांची पार्टी होती अचानक, तर त्यांचा मच्छीकडे जाऊन काम चालू होता, म्हणून मला तुम्हाला दाखवू. आणि इथून व्ह्यू बघा डायरेक्ट गावाकडून शहराकडे, गावाकडचा रस्ता शहराकडे. व्ह्यू बघा व्ह्यू आहे. पहिला आम्ही इथे जायचो फोटो शूटला, म्हणजे आम्ही जेव्हा नवी दहावीला होतो ना, तेव्हा फोटो काढायला इथे जायचो. आपलं प्रणित भाई अनिकेत वगैरे सगळी, किंवा आमचा जो ग्रुप होता, आम्ही इथे जायचो खाडीमध्ये कुठं, म्हणजे इथंच नाही, दुसऱ्याकडची जागा वगैरे होते. आणि आम्हीच ना, आमचा अर्धा गाव इथे जायचा फोटो काढायला. पण जशी सगळी मोठी झाली, तसं सगळ्यांना समजायला लागला की भाई खाडी आता कॉमन झाले, सगळी आता मोठी मोठी झाली, सगळी कामाला लागली,
सगळा बदल घ्यावा आहे. पण अजून जी बारकी बारकी आहे ते येतात इथं. आणि अर्धा नाही तर कपल पॉईंट पण बनवला आहे. त्यांना जरा चोपायला पाहिजे बस, बाकी काही विषय नाही. नाही तर ते जास्तच वाढत जाईल असा विषय. हां इथं नाही म्हणजे बाहेर गेल्यावर रोड आहे सरळ जा, तिथे बसतात ते. तर तुला बरं माहित रे, तुला कोणी सांगितलंय? दादा लोकांनी सांगितलं. कुठला दादा? नाव घे नाव घे नाव घे. तर पूर्ण असं नेचर पण मस्त आहे, भरलाय पूर्ण. ते खाली असतं पूर्ण, आता पाऊस आला म्हणून भरलाय तो. ढग देखो भाई ढग. अच्छा व्यवहार आहे. फक्त आवाज आहे का? आवाज किती भारी वाटत. याची तरखले काय विषय रे? हो गेटच्या आतमध्येच येत नव्हता. बोललो मी नाही मी नाही. अरे मी आहे कशाला का भरतो तू? ह्याला कोणी तरी सांगून ठेवलं काय दिसतात दिसतात काय दिसत नाही काहीच. आमची खाडी एकदम चांगले. फक्त रात्री आता जे रात्री येतात त्यांना एकदम नीट एक्सपिरियन्स असतं. ते आपण रात्रीचं कधी आलो नाही जास्त, तर जे रात्री येतात त्यांना माहीत असेल नीट. पण दुपारचा काही सीन नाही काय, आणि टाईम चांगलं आहे. आपली चेरी देव आपल्या खाडीत काय टेन्शन नाही, एकदम रिलॅक्स आणि का मजा करणे का जाणे का विषय. आता पण नानस होते मी बघितला, त्यांची पार्टी चालू आहे. ते मच्छी तिकडेच पकडतात तिकडेच चालतात खातात. चिंबोरी पण त्यांना भेटलेली. तर इथून आता बाहेर आलो आपण खाडीतून, म्हणजे जेटीवरून. आपल्या आपल्या जेटीत आतमध्ये आहे. इथे लेफ्टला गेलो तर अजून खाड्या आतमध्ये, म्हणजे अजून या साईडला वगैरे खाडे. आणि इथे गेलो तर एकविरेचं मंदिर आहे पुढे जाऊन. आणि राईट साईडला गेलो तर साहेबाचं मंदिर आणि बाहेर असा काय विषय आहे पूर्ण. तर या भाईला इथे जायचं आहे तर जाऊन येऊ आपण. आणि मग तिथं नंतर एकविरेच्या मंदिरात जाऊ. तुम्हाला दाखवतो याला इथं जायला फाटते पण इथं जायचं आहे. सर आपल्याला आता आणखीच बंधू पण येणार होता, पण भाई आता बिझी आहे. काय आता मोठा झाला ना तो, MBA करतो काय MBA, त्यामुळे आता काय बोलणार त्याला. हा ना आता तो मला दाखवतो इथे पुढे काय आहे. पाणी भराय काय उधर? ज्यादा नाही ना, ठीक आहे. तर जाऊया आपण तिथं आतमध्ये. चला दाखवू तुम्ही मला काय आहे का. जाम खाडे आहे तिथे आपण जाणार नाही. तर जाऊन म्हटलं बस सगळं असंच आहे ग्रीनरी ग्रीनरी. तर आता आपण जाऊ एकविराच्या मंदिरात जो आपला राईट साईडला होता. तर चला तिकडे जाऊया. कुठला साप आहे काय माहिती? सो गाईज इथे साप आहे पण तो मेला बहुतेक. काय माहित त्याचा काय विषय झाला, कोणी तोडला का काय ते. तर बिचारा छोटासच आहे. आता मी उचलू शकत नाही कारण की माझी फाटते. उगत जिवंतीमध्ये असला डसल बिसल, मला एवढा नॉलेज नाही जो सापांचा. तर सॉरी खरंच सॉरी. तर त्याचा जीव गेला आहे काय माहीत नाही. साप दिसला म्हणून तुम्हाला मला दाखवू. पाऊस पण मस्त आला आहे, बरं वाटतं जरा थंड थंड वातावरण गाईच. आणि आमची खाडी सुंदर सुंदर खाडी. इथे गावरान वातावरण आणि तिकडे शहरी वातावरण बघा. तर हा आहे आपलं एकविरेचं मंदिर. आणि इथं असं पूर्ण नेचर. आपण तिकडे गेलो होतो तर इथं असं आलो. एकविरा वाटते की जाय आपल्या एकविरेची मूर्ती दर्शन वगैरे करून घ्या. हां बाय. तर आपण आता पाय वगैरे पडलो. आपण इथं ब्लॉग बनवला होता आपल्या पालखीचा, जो आपली एकविरेची पालखी होती तेव्हा आपण ब्लॉग बनवला होता इकडे. तर अशी इथं खाडी आहे पूर्ण. तर इथं बघू आता आतमध्ये कोण छत्री घेऊन दिसले मला. तिथे जाऊन बघू काही दिसलं तर दिसलं त्यांच्याकडे जाऊ जाऊ आपण. ते काय पकडतात का वगैरे. इथून पण सर रोड आहे बाहेर निघायला, पण इथे चिक्कर असेल जाम. इथून जाणं रिस्क आहे कारण की गाडी अटकले तर भाई मग चिंबोरी म्हणा लागलं चिंबोरी आम्हाला. जाऊया आपण त्या साईडून. बोललो मी कपल्स पॉईंट. आता कपल्स काय
तर हा आहे आमचं साईबाबाचं मंदिर. तर तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो मी कसं काय आहे ते मूर्ती वगैरे. होता आपलं साईबाबाचं मंदिर आणि ते महादेवाचे पिंड पण आहे. आता नवीनच बांधले मला माहित नव्हता. मस्त. तर आता तुम्ही होता गावाकडे म्हणजे शेतात आपल्या आणि इथून डायरेक्ट शहराकडे. बघितलं तुम्ही इथे व्ह्यू डायरेक्ट शहर. आमच्या घरातली जी खासियत आहे तर आता आपण जाणार आहोत शहराभागाकडे म्हणजे आमची जी बाजूची साईड आहे तिथे पूर्ण अशा बिल्डिंग वगैरे आहेत. तर तुम्हाला तेवढं असं वाटते का सांगा मला की बाजूला खाडी असेल की नाही. तर आता छत्र्यावर दिसल्या आपल्या दोन तीन तिथे आपले नाणस असतील बहुतेक. तर असतील तुम्हाला मी दाखवतो. चला नसतील तर मग तुम्हाला शहराचं लोकेशन दाखवतो आमचं. चला आता आम्ही आलो आमच्या स्टेशनजवळ आणि इथे आपला वडापाव सेंटर आहे. फेमस आहे थोडा स्टेशनजवळचा. तर आम्ही इथे गरम गरम समोसा खायला आलो. जरा पाऊस पडतोय जरा गरम गरम समोसा कांदा भजी पाव खाणार होतो पण कांदा भजी पाव नाही आहे बॅड लक. तर समोसा खाऊ जरा आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो आमचा शहरी विभाग. तुम्हाला दाखवला गावरान विभाग नंतर दाखवतो शहरी विभाग. ते छत्री घेऊन आणायचं होती पण ती दिसली नाही आम्हाला. आतमध्ये गेलतो थोडाफार आम्ही तिथे ना बोलो जाऊ दे आपण नाश्ता करू आणि जाऊ घरी. सगळं आहे आमच्या गावात सगळं आहे. फक्त आता स्टारबक्स राहिलं फक्त आमच्या गावात स्टारबक्स यायचं राहिलं. बाकी सगळं आहे मॅकडोनॉल्ड बर्गर किंग सगळं जे पाहिजे ते फक्त स्टारबक्स यायचं राहिलं आहे. तो पण येईल लवकरच. आपला लाडू स्टाकल लाडू स्टारबक्स सेंटर चौकात ना खाऊया नाश्ता. इथं सूर्यला धार करते भाई इसको धार होगा क्या झोप यायचं सोप. आणि आयुष गँगचे मेंबर भेटलेले. आयुष गँग काय 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 करणार आहेस. अरे मित्र तर काम होतं ना नक्की का. हां ते बघतो आता दोघं येतात बघ आता कोण आहे कोण आहे आवाज येतं का विशेषाचे का बोलतो. हॅलो अरे तर मंडळी आता आपण नाश्ता वगैरे करून झालाय. तर तुम्हाला जास्त शहरी विभाग दाखवतो शहरी विभाग आमचा. तर लाडूनी गाडी घेतली लाडू चालवते गाडी टेन्शन नाही पण तरी पण त्याला बरं असते असते घे कारण की मी घाबरतोय थोडा. चालत आपला लाडू गाडी चालतो काय टेन्शन नाही असं चालू रे भाई असं चालू काय टेन्शन नाही. तर इथं आहे आपला चेतक चेतक पिझ्झा हट वेलनेस फॉरएव्हर परत गुप्ता सँडविच डिजिटल मॅकडोनल्ड्स मॅक कॅफे जम्बो किंग सगळा इथं युनियन ने सगळा बेल्जियम वेफर वगैरे सगळा. आणि इथे आपला जुडिओ इथे जुडिओ आहे असा. तर सगळा आहे आणि इथं कॉलेज आहे MBA कॉलेजचं आणखी इथं कॉलेजला. तर असं आमचं घनसोली गाव आहे. गाव ते गाव आणि शहर पण आहे. तर सगळं आमच्या गावात फक्त आता स्टारबक्स राहिला आहे तो तर ओपन करणार आहे आपला लाडू लाडू स्टारबक्स सेंटर. मॅसेज जस्ट ब्लॉग बनवला टाइमपास बरं राऊंड मारायला चाललो तर बरं ब्लॉग बनवू टाइमपास गेलतो आम्ही गाडीवर कारण की गेले दिवस काही टाकलाच नव्हता. तुम्हाला भेटतो जर आता उतरून लाडू काय गाडी डर लग रहा भाई डर लग रहा काय करू इथे काम चाललंय. खड्डे आहेत ना खड्डे तर खड्ड्यांचं काम चालू आहे. पटकन काम झालं पाहिजे असं कंपनी गाव आमचा. पाऊस वाढला त्यामुळं स्पीड एक्शन केला उगाच रिस्क नको चालू आपला लाडू आहे पण टेन्शन नाही. फुल चिलिंग चालले आहे फुल चिलिंग आमचे पण तसे चिलिंगच चालू आहे. भारी वाटतंय मगाशी बोलवता अंग कापतोय अंग कापतोय आता बोलते भारी वाटतंय. आम्हाला भिजायचा नव्हता काहीच पण आता झाला भिजलो आता काय जाऊ दे मम्मी काय करेल काय माहीत नाही ते पुढचं पुढे बघू आपण काय. तर आता आपण चाललोय घरी काय व्हिडिओ काढली काय व्हिडिओ काढलं मला काहीच माहीत नाही. आम्ही असंच गेलतो राऊंड मारायला तर कधी असून ब्लॉग नाही टाकला त्यामुळे बोललो टाइमपास करू ब्लॉग. तर हा आपला सिडकोचा ग्राउंड म्हणजे आपला सिडकोचा ग्राउंड आहे आणि अजून एक ग्राउंड आहे आमच्याकडे 40+ ग्राउंड ते पण ग्राउंड आहे तुम्हाला दाखवला नाही सॉरी गाईज. तर आजचा ब्लॉग होता काय माहीत काय होता ब्लॉग काय केला आम्ही आम्हाला माहीत नाही.
ते म्हणते ते थोडंफार बोलायचं म्हटले की आपल्या समाजामध्ये थोडीशी गोष्ट घडली की आपली जी अक्षताई आहे तिच्यावर थोडासा अन्याय झाला आहे, तर तिला न्यायासाठी आपल्याला बाहेर यायचं आहे गाईज. पण येतात खूप लोक, येतात पण काही जे आपले क्रिएटर लोक आहेत म्हणजे त्यांना हेटियाच्याशी नाही बोलत मी, आपले जे 5-6 क्रिएटर लोक आहेत त्यांनी नाही स्टोरी टाकली नाही काही रील टाकली, पण ज्यांनी टाकली जसं पायल दिदी म्हणजे खूप जण आहेत थिओर वगैरे असे खूप जण आहेत ज्यांनी स्टोरी टाकले त्यांना सॅल्यूट आहे, कारण की ते लक्ष देतात की आपल्या समाजामध्ये काय चाललं आहे, कारण की ते आपल्या समाजामध्ये पुढे चाललं आहे आणि आपल्या समाजावर लक्ष पण देतात की काय काय चाललं आहे. म्हणजे 4-5 जण आहेत जे व्हिडिओ बनवतात कंटिन्यू, त्यांचे व्हिडिओ चालू आहेत पण त्यांनी एक स्टोरी नाही टाकली नाही काय टाकली. पण जे माझे मित्र आहेत लांब लांबचे म्हणजे महाबळेश्वर साईडचे किंवा लांब लांबचे जे मिस्टर त्यांच्या गावातल्या क्रिएटर लोकांनी व्हिडिओ बनवला, पण आपली जी इकडची जवळपासची ज्या गावातले लोक आहेत त्यांनी अजून व्हिडिओ टाकले नाही किंवा काय स्टोरी पण टाकली नाही, कारण की तुमच्याकडे फॉलोअर्स आहेत गाईज 1-1 लाख तुमचे फॉलोअर्स आहेत, त्याच्यापैकी 200-300 जरी जागृत झाले तरी आपल्याला खूप झालं गाईज. तर तुम्ही जरा लक्ष द्या गाईज की आपल्या समाजामध्ये काय चाललं आहे, कारण की तुम्ही आपल्या समाजामध्येच पुढे चालले तर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर आता काय येते तर आपल्या अक्षरशुद्धीवर अन्याय झाला तर तिला आपला न्याय देणं आपलं काम आहे. तर आता 28 तारखेला मोर्चा पण आहे आपला कोपकर्ण डेपो ते वाशीगाव शिवाजी चौक आहे तो तिथपर्यंत आपला मोर्चा आहे, पूर्ण रॅली आहे अशी, तर ती आपल्याला पार पाडायची, त्यासाठी मोठ्या संख्येने आपल्याला जमायचं आहे. तर असं काय आपल्या तिला न्याय मिळून द्यायचं आहे, पूर्ण तिच्याबद्दल जो इन्सिडंट झाला तर तिच्यासाठी आपल्याला न्याय मिळून देणं आपलं काम आहे. तर असं काय पूर्ण आहे, तर असं होतं ते तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला त्याच्यासून बोलू पण ते राहायला बोलायचं. तर जरा क्रिएटर लोकांनी लक्ष द्या, खूप जणांना माहिती आहे की कोण क्रिएटर आहेत ते, पण आपण नाव नाही घेऊन बोलू शकत, जाऊ दे त्यांची पण काही काय पर्सनल लाईफ असेल बिझी असतील, पण तुम्ही स्टोरी टाकणं गरजेचं आहे कारण की तुम्ही आपल्या समाजामधले आहेत ते. तर असं काय होतं आजचा ब्लॉग, काय माहीत कसा काय झाला काय माहीत नाही, आम्ही व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ चांगली वाटत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. Oh,